अरे मी संकेत प्रसाद आहे, आपल्या सर्वांचं आमच्या या नवीन हेल्थ व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. आणि आज आपल्यासाठी एक इंटरेस्टिंग विषय घेऊन आलेलो आहे, आणि तो विषय आहे की जर तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टींकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये, त्याविषयी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रोगप्रतिकारक शक्ती जर कमी झाली तर आपोआपच आपल्याला इतर गोष्टी आपल्या शरीरामध्ये अटॅक करतात, रोगांचं आमंत्रण आपल्या शरीरामध्ये होतं आणि त्यांचा शिरकाव होतो. शिरकाव झाल्याने आपल्याला विविध रोग होतात, बऱ्याचशा गोष्टी होतात. अंग दुखणं, थोडासा जरी वातावरणामध्ये बदल झाला तरी सुद्धा आपल्याला सर्दी खोकला यासारख्या गोष्टी वारंवार होत राहतात. म्हणून आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, आणि तेही रोजच्या रुटीनमध्ये वेळात वेळ काढून आपण या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देऊन केलं पाहिजे. आणि हे तुम्ही नक्की करू शकता, कारण हे अगदी सोपं आहे. आणि ह्याच्यावर तुम्ही जर काम केलं आणि तुमच्या मनावरती थोडासा ताबा ठेवलात तर तुम्ही हे नक्कीच करू शकता. तर आपण एक एक करून बघूया त्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगली राहू शकते आणि तुम्ही वेगवेगळ्या होणाऱ्या आजारांपासून स्वतःला कशा प्रकारे लांब ठेवू शकता. तर सगळ्यात पहिलं मला इकडे सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या आहारामध्ये लसणाचा उपयोग करू शकता. लसणामुळे सुद्धा तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी खूप मोठा फायदा होतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे दही. दह्याने सुद्धा तुमच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी खूप मोठा फायदा होतो, आणि हे तुम्ही नक्कीच करून बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये मुबलक पाणी प्यायला पाहिजे. साधारण एक ग्लास भरेल, टोटल 8 ग्लास तुम्हाला पाणी प्यायला पाहिजे. आणि 8 ग्लास म्हणजे साधारण 2 लिटर पाणी दिवसामध्ये तुम्हाला प्यायला पाहिजे. हे पाणी जर तुम्ही प्यायला तरी सुद्धा तुमच्या शरीरामध्ये इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठी शरीराला एक ऊर्जा मिळेल आणि तुम्ही दिवसभर खूप चांगल्या प्रकारे एनर्जेटिकली काम करू शकाल. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या आहारामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी युक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे, कारण ह्या पदार्थांमध्ये सुद्धा तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची प्रचंड ताकद असते. आणि हे पदार्थ कुठले आहेत, कसे आहेत, ह्याचं तुम्ही इंटरनेटवरती सहज तुम्ही सर्च करू शकता, यूट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. त्याच्यानंतर तुम्ही इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज तुम्ही 6 ते 8 तास झोप घेतली पाहिजे. रोजच्या रोज रात्रीची सलग 6 ते 8 तास झोप घेतली पाहिजे. ही जरी तुमची व्यवस्थित असेल तरी दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा उठाल तेव्हा एनर्जेटिकली उठाल आणि तुमचं दिवसभरातलं काम तुम्ही अगदी व्यवस्थितपणे करू शकाल. त्याच्यानंतर तुम्ही आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा उपयोग करा. हिरव्या पालेभाज्या सुद्धा शरीरामध्ये इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी खूप उपयोगी असतात, आणि हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला ह्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. कारण आजकालचे जे जॉब आहेत, लोक ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी बराचसा वेळ त्यांचा एकाच ठिकाणी 8 ते 9 तास एअरकंडिशन ऑफिसमध्ये जातो आणि बसून काम करण्यामध्ये जातो. त्याच्यामुळे शरीराची हालचाल होत नाही, आणि हालचाल न झाल्यामुळे शरीराला वेगवेगळ्या व्याधी जडायला सुरुवात होते. आणि हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्ही आहारामध्ये बदल केला पाहिजे. तसंच तुम्ही व्यायामाला सुद्धा इतकंच महत्त्व दिलं पाहिजे. व्यायाम करा. व्यायाम केल्याने सुद्धा तुमच्या शरीराला एक ताकद मिळते, एक ऊर्जा मिळते. आणि जे नवजात बालक आहेत अशा लहान मुलांना, तान्या मुलांना आईचं दूध खूप उपयोगी असतं. पण आईचं दूध तेव्हाच उपयोगी पडेल जेव्हा आई जेव्हा पौष्टिक आहार घेईल. तर आईने सुद्धा खूप चांगल्या प्रकारे असा पौष्टिक आहार घेतला तर त्याचं जेव्हा दूध बनेल ते दूध तुमच्या बाळाला मिळेल आणि त्याला सुद्धा खूप चांगला तशा प्रकारचा आहार मिळेल. तर मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक देखील करा. आणि नेहमी फिट रहा आणि खुश रहा. थँक्यू सो मच.